नगर सेविका रुशाली चौधरी यांच्या प्रयत्नातून 1,80,00,000 विकास कामांचे भूमिपूजन वारजे कर्वे नगर प्रभाग क्रमांक 31 च्या नगर सेविका रुशाली चौधरी यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते वारजे बस स्टॉप भागात पावसाळी लाईन तसेच ड्रेनेज लाईन आणि चौकांचे सुशुभीकरण करणे यासाठी तब्बल 1,80,00,000 रुपयांच्या कामांचे भूमिपूजन झाले. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते तर नगरसेवक सुशील मेंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी परिसरात सर्व भाजपाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील सर्व सोसायट्यांचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेले 30 वर्षात जे काम कोणी केलं नाही ते पावसाळी लाईन जे मेन रोडच्या आहेत त्या बदलणे असेल, मोठ्या व्यासाच्या लाईन टाकणे असेल आणि कॅनॉल रोड जो प्रभाग क्रमांक 32 म्हणजे माळवाडी असेल इकडे वरती अगदी बाणेरपासून पण लोक येतात की जो हा रोड प्रेफर करतात, कर्वेनगर असेल ह्या सगळ्या भागातील लोक हा मेन रोड सोडून हा रोड प्रेफर करतात. पण ह्या रोडची आपण अर्बन डिझाईननी डेव्हलपमेंट करतो आहे की अर्बन डिझाईन म्हणजे काय की जेव्हा स्टार्ट टू एंड तो रोड हा एका विड्थचा असतो आणि कुठेही मध्येच खाचखळगे वगैरे असू नये. आणि जिथे जशी आपल्याला आता हा कॅनॉल रोड असल्यामुळे त्याचं प्रॉपर मार्किंग आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे जिथे कमी जागा आहे तिथे ब्लॉक्स बसवले जातील किंवा जिथे थोडी जास्त जागा आहे तिथे आपण पार्किंगची व्यवस्था करू शकू. अशा प्रकारचं अर्बन डिझाईनप्रमाणे आपण ह्या भागात हा रस्ता आपण डेव्हलप करतो आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अग्निशमन केंद्र जे गेल्या अनेक वर्षात या ठिकाणी नव्हतं, त्याचा योग्य तो पाठपुरावा करून आणि योग्य ती कारवाई करून आपण ते अग्निशमन केंद्र या ठिकाणी आपण उभारलेलं आहे, ज्याचं लोकार्पण लवकरच होणार आहे. आणि प्रभागात भरपरेच ठिकाणी म्हणजे रस्ते असतील, ट्रॅफिकची समस्या सोडवण्याच्या दृष्टीतून DP रोड जो डुक्कर खिंडीपासून इकडे मिर्च मसाला हॉटेलपर्यंत येईल किंवा नंदीपात्राचा DP रोड असेल, या दोन्हीचं काम प्रगतीपथावर आहे. लवकरच हे रोड पूर्णपणे तयार होऊन त्याचं पण लोकार्पण होईल. खरं तर विकास कामं करत असताना चांगल्या प्रकारची विकास कामं करून या ठिकाणी आमचे तिन्ही नगरसेवक या ठिकाणी चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. आजही आपण पाहतात की या भागामध्ये रस्त्याचं काँक्रिटीकरण असो, पावसाळी लाईन असो किंवा त्या ठिकाणी असणारं लाईट हाऊस असो, ही सर्व कामं अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सर्व नगरसेवक या ठिकाणी करत आहे. निवडणूक डोळ्यासमोर आहे म्हणून काम करत आहे का तर नाही, कारण पहिल्यापासून ज्या वेळेस ते नगरसेवक झाले तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी विविध विकास कामं हाती घेतलेली आहेत. आणि आपण सर्वजण पाहत असता, आपण जातानासुद्धा बोलत असता की नाही ह्या वृषालीताईच्या माध्यमातून रस्त्याचं काँक्रिटीकरण झालेलं आहे, त्यांच्यामुळे रस्ता एकदम स्वच्छ दिसत आहे, त्या ठिकाणी रेन वॉटरचं झालं काम झालं तर त्या ठिकाणी पाणी तुंबत होतं, नंतर पाणी तुंबणार नाही, अशा प्रकारची कामं ही बोलत असतात आणि ती कामं त्या ठिकाणी नगरसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे. मनापासून या ठिकाणी नगरसेवकांना, आज राजाभाऊसुद्धा या ठिकाणी नाही नगरसेवक, ते सुद्धा चांगल्या प्रकारे या भागामध्ये कार्यरत आहेत, चांगल्या प्रकारचे विकास कामं करत आहेत. सर्व नागरिकांच्या विविध समस्या असतील त्या सोडवण्यासाठी प्राधान्याने पुढे येत असतात. असे ह्या तिन्ही नगरसेवकांना मी मनापासून धन्यवाद देतो. आजचं विशेष म्हणजे वृषालीताई एक सक्षम महिला असूनही या ठिकाणी महिलांचे प्रश्न सोडवणं, महिला सक्षमीकरण धोरण राबवणं, त्याचप्रमाणे महिला बचत गटाला प्राधान्य देऊन एक चांगल्या प्रकारचं महिला संघटन या भागामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे, त्यामुळे विविध सामाजिक आध्यात्मिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून या वारजे परिसरामध्ये चालू आहेत. त्यामुळं वृषालीताई तुमच्या कामाला, तुमच्या सर्व याला मी मनापासून शुभेच्छा सदिच्छा व्यक्त करतो. वृषालीताई चौधरी यांच्या प्रयत्नातनं, भीमराव अण्णा तापकीर यांच्या मार्गदर्शनातनं आणि सुशीलजी मेंगडे यांच्या सहकार्यातनं आज 1,80,00,000 विकास कामांचं भूमिपूजन झालं आहे. याच्यातून रस्ता, पावसाळी लाईन, ड्रेनेज असं विविध सुशोभीकरणाचे देखील कामं आहेत. हे कामं होणार आहेत. या भागातील नागरिकांची मागणी होती, त्यानुसार वृषालीताईंनी अनेक दिवस पाठपुरावा केला आणि अखेर आता या कामांचं भूमिपूजन होऊन कामं सुरू होणार आहे. मी वृषालीताईंचं अभिनंदन करतो. या भागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं विकास कामं करत आहेत, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत, त्यांना शुभेच्छा देतो.